जूही कामोड़े की खाड़ी किनारे सक्शन पंप द्वारा अवैध तरीके से रेती की तस्करी की जाती थी। ये जानकारी सहायक पुलिस आयुक्त शेषराव सूर्यवंशी को गुप्त सूत्रों से मिली, जहां विशेष पुलिस टीम ने संबंधित जगह पर कार्रवाई कर तकरीबन 200 ब्रास यानी अंदाजन 20 लाख रुपए कीमत की रेती पुलिस ने जब्त की। इस मामले में 10 से 12 लोगों के खिलाफ केस दर्ज किए जाने की जानकारी शेषराव सूर्यवंशी ने दी। इन आरोपियों की तलाश कर इन्हें गिरफ्तार करने का विश्वास इन्होंने जताया। खरघरच्या लिटल वर्ल्ड मॉलच्या बाजूला जी खाडी आहे त्या ठिकाणाहून काही अवैध रीती उपसा होत आहे अशी माहिती मला मिळाली होती। त्याप्रमाणे मी स्वतः जाऊन ओवा गाम आणि फरशीपाडा या ठिकाणी 6 ट्रक पकडलेल्या होत्या। त्याशिवाय खरघरचे घरकुल जी योजना आहे त्याच्या पाठीमागच्या ज्या खाडीमध्ये त्या ठिकाणी देखील एक एक्सक्युवेटर पकडलेला होता। परवा परत माहिती मिळाली की जुई कामोठ्याच्या या खाडी किनारी देखील मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा केलेला आहे आणि तो अवैधरित्या सक्शन पंप लावून काढण्यात आलेला आहे। म्हणून मी आमचे अधिकारी हिवाळी साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं, स्वतः जाऊन खात्री केली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 200 ब्रास एवढी ती 20 लाखाची रेती होती ती ताब्यात घेतलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 9 ते 10 लोकांच्या विरुद्ध। अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही, ते अटक होतील त्याच्यामध्ये सर्व। आणि सदरची रीतीचा पुढील विल्हेवाट लावण्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपाल के साथ योगेश पाटील की रिपोर्ट।